मला याची डिटेल माहिती मिळाली नाही, परंतु दिल्लीवरून मुख्यमंत्री महोदयांचा फोन आलेला होता आणि तातडीने मला त्या ठिकाणी गोरेगावला जायला सांगण्यात आलेलं आहे. खरं तर आत्ताच दानवे पाटील साहेब इथं रावसाहेब दानवे यायचे होते, त्याच्यामुळे त्यांना भेटून आता लगेच मी गोरेगावला निघतोय. तिथे गेल्यानंतर तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन. निश्चितपणे मदत कार्य सुरू झालेलं आहे, परंतु आपण तिथं जाणं आपलं काम आहे. कालच मी दानवे साहेबांना फोन केला होता, ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमाला मी गेलेलो होतो आणि रेल्वेचे असलेलं कन्सेशन जे ज्येष्ठ नागरिकांना आहे ते पुन्हा एकदा सुरू करण्यात यावं, कोविड काळामध्ये हे बंद झालेलं होतं, त्या संदर्भात मी त्यांना फोन केला होता. तर ते म्हणाले की मी मुंबईतच आहे आणि ते इथं यायचे होते. त्यानिमित्ताने कोकणातले काही प्रश्न होते, कोल्हापूरचे काही प्रश्न होते, कोल्हापूरला महालक्ष्मी एक्सप्रेस जाते, त्याचे डबे जुने झालेले आहेत, ते बदलून तिथे नवीन कोचेस लावावे अशी सुद्धा मागणी केलेली आहे. आणि वंदे भारत ट्रेन आहे ती सावंतवाडी जंक्शन सावंतवाडी टर्मिनसला थांबावी अशी सुद्धा मागणी त्यांच्याकडे केलेली आहे. खरं तर सर, कोल्हापूरचं पालकमंत्रीपद तुमच्याकडे होतं, कोल्हापूरचं पालकमंत्रीपद तुमच्याकडनं काढून घेतलं, त्याच्यामुळे काढून घेतलं असं बिलकुल म्हणता येणार नाही. की मंत्र्यांची संख्या कमी होती आणि जिल्हे जास्त होते. अनेक जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी पालकमंत्री फ्लॅग होस्टिंगला सुद्धा जाऊ शकत नाही, कारण मंत्र्यांची संख्या कमी होती. त्याच्यामुळे दोन दोन जिल्हे ज्यांच्याकडे होते त्यांच्याकडचे एक एक जिल्हा कमी होणार हे उघड आहे. आणि ते कोल्हापुरातले आहेत हसन मुसीफ साहेब, नॅचरली त्यांनी कोल्हापूरची मागणी करणं चुकीचं नाही. आणि मुंबईची खूप मोठी जबाबदारी आहे, खरं तर दोन जिल्ह्यांची जबाबदारी अधिक माझा स्वतःचा जिल्हा असं म्हटलं तर माझी फार धावपळ होत होती. आपण बघितलेलं आहे की अधिकचा वेळ मी मुंबईला द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा निश्चितपणे परिणाम तुम्ही मुंबई शहरामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. विधानसभा अध्यक्षांबाबतच्या सुनावणीची तारीख आता पुन्हा एकदा पुढे गेली आहे, थेट नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे. तारीख तर तारीख सध्या सुप्रीम कोर्टामध्ये पण सुरू आहे अशा पद्धतीची चर्चा आहे. एकंदरीतच कुठेतरी निकाल वेळ लागावा, सुनावणीला वेळ लागावा अशा पद्धतीचा वेळ काढू पुन्हा चालू आहे असा हे बघा. आरोप काही करतील ना, हे बघा आरोपांवर आणि त्यांच्या सांगण्यावर कोर्ट किंवा कामकाज विधानसभेचं चालत नाही. आपल्याकडे बहुमत नाही, बहुमताच्या वेळेला आपल्याला माहिती आहे की आम्ही आसाममधून सुद्धा मी स्टेटमेंट दिलेलं होतं की आजसुद्धा तुम्ही मूळ जो विचार आहे किंवा ज्याच्या बेसिसवर आपण इलेक्शन लढवली त्या विचाराबरोबर या, आम्ही सगळेजण परत येतो. इथं काय हे तत्वासाठी झालेलं बंड होतं आणि मग आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळे आरोप केले गेले. जर आम्हाला एका विशिष्ट विचारसरणीबरोबर जायचं आहे तर तो आमचा अधिकार आहे, आम्ही त्या विचारसरणीवर आमची इलेक्शन लढवलेली आहे. काहीही बोलायचं, तरुणांनी काहीही आरोप करायचे, जनतेची दिशाभूल करायची. तुम्हाला मी कालच उदाहरण दिलेलं आहे की बाबरसाहेबांसारखा एखादा तपस्वी की ज्यांनी पाण्याच्या प्रश्नावर लढा दिला तो काय पैशासाठी नाही होणार, अडीच वर्ष त्यांना साधी भेट नाही मिळाली. त्यांच्याकडे जी टेम्पोची योजना आहे त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नव्हता त्यांना द्यायला, म्हणजे ते इझिली करू शकले असते की काय खूप मोठी रक्कम नव्हती. तर अशी कामं ज्या वेळेला शिंदेसाहेब करतात त्यावेळेला ती कामं सर्वसामान्य जनतेची असतात, गरीब शेतकऱ्यांची असतात. आता बघा ते दिल्लीला आहेत, ताबडतोब तिथून मला फोन आला की ताबडतोब तुम्ही गोरेगावला जायला निघा. अर्थात माझी पूर्वीची अपॉइंटमेंट ठरलेली होती की झाल्यावर मी लगेच निघतो म्हणून सांगितलं आणि आता मी निघालेलो आहे. आणि आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जनतेच्या प्रश्नाबरोबर आपण जनतेबरोबर राहायला लागतं. ज्याला एखादी सुनावणी चालू असते त्यावेळेला तिथं दबाव येईल अशी कुठलीही कृती आपण करायची नसते. या सगळ्या ऑथॉरिटीज आहेत आणि याच्यामध्ये अनेक प्रश्न असे आहेत की एक मुळात आमच्याकडे 2/3 मेजॉरिटी आहे. 10व्या शेड्यूलमध्ये काय म्हटलं पाहिजे की तुमच्याकडे 2/3 मेजॉरिटी पाहिजे. पण 2/3 मेजॉरिटी असल्यानंतर तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज का व्हावं जर आमच्या पक्षामध्ये आमची मेजॉरिटी आहे तर. हा एक अकॅडमिक मुद्दा आहे ज्याची चर्चा पुढच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये होईल आणि त्याच्यावर लँडमार्क डिसिजनसुद्धा होईल की लोकशाही ही फक्त जनतेमध्ये असता का, म्हणजे लोकशाही पक्षामध्ये सुद्धा असली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की बाळासाहेब असतानासुद्धा शिवसेनेला नोटीस दिली होती इलेक्शन कमिशनकडून की पक्षांतर्गत इलेक्शन्स घ्या. तर ही एक लोकशाहीची प्रक्रिया आहे. तुम्ही पक्षाच्या घटनेमध्ये कुठलाही बदल केला तर तो लोकशाहीला पूरक असा बदल व्हायला असायला लागतो आणि पक्षाच्या घटनेमध्ये बदल केला तर त्याला इलेक्शन कमिशनची मान्यतासुद्धा घ्यायला लागते. हा तांत्रिक मुद्दा आहे. तुम्ही मान्यता घेतली आहे का? घेतलेली नाही आहे. आणि तुम्ही ते अधिकार वापरले जे लोकशाहीला पूरक नाही. म्हणून आम्ही सातत्याने सांगत होतो की चर्चा करा,
शिंदे साहेबांना परत बोलवा, हे आम्ही त्यांना प्रत्यक्ष सांगितलेलं आहे, परंतु हे जनतेला ते सांगणार नाही. त्यांनी काय उत्तर दिलं? तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर जा. हे उत्तर योग्य आहे का? हे लोकशाहीमध्ये योग्य आहे का? लोकशाहीमध्ये ज्याला चर्चेची मागणी होते एखाद्या मुद्द्यावर, त्याला त्याच्यावर चर्चा केलीच पाहिजे. लोकशाहीचा तो गाभा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी काही स्टेटमेंट दिली जातात ही एवढी अनमॅच्युअर्ड आहे. स्वतः सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल हिअरिंग दिलं पाहिजे, त्यांना त्यांचे जे पुरावे आहेत ते घेतले पाहिजेत आणि ते पुरावे लीड करायची संधी सुद्धा त्यांना दिली पाहिजे. आणि तुम्ही काय बोलताय, रोज एक नवीन स्टेटमेंट द्यायचं जेणेकरून विधानसभेबद्दल लोकांचा गैरसमज होईल, विधानसभेच्या अध्यक्षांबद्दल लोकांचा गैरसमज होईल. तुम्ही सुप्रीम कोर्टाबद्दल बोलताना सुद्धा तुम्ही कुठे कमी हे करत नाही. म्हणजे तिथं तरी कुठेतरी आपण एक भान ठेवलं पाहिजे. ते भानसुद्धा या लोकांना नाही, कारण ह्यांना मुळातच लोकशाहीची प्रक्रिया मान्य नाही. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आणि त्याचा एक नॅरेटिव्ह तयार करायचा आणि जनतेची दिशाभूल करायची, ही ह्यांची स्ट्रॅटेजी आहे. आणि ह्या स्ट्रॅटेजीवर ते चालत राहणारे उघड आहे. आणि त्याच्यामुळे ह्या लोकांबद्दल बोलणंसुद्धा अयोग्य आहे. त्यांनी बोलल्याकडे लोकांनी दुर्लक्ष करावं. आम्ही दिवस रात्र जनतेसाठी काम करत असतो आणि आम्ही ते काम करत राहणार. सर, काल आलीकडे याच संघर्षाची जी सुनावणी आहे त्यात आपण वेळ काढूपणा करत असतो, म्हणजे सरकार किंवा विधानसभा अध्यक्ष वेळ काढूपणा करत असल्याचं वारंवार आरोप केले जातात याकडे. हो, आरोप ते करणारच ना, कारण जो हरलेला मनुष्य असतो तो रडीचा डाव खेळतच असतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. खरं तर मला आता गेलं पाहिजे गोरेगावला, त्याच्यामुळे मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. जीएसटी काउन्सिलसाठी मी आज संध्याकाळी दिल्लीला जातोय. काल मी कोल्हापूरला जाऊन आलो. कोल्हापूरच्या विकासाला अशा तऱ्हेने गती दिली आहे की मी आपल्याला खात्री देतो की छत्रपतींच्या ज्या दोन राजधान्यापैकी त्याच्यापैकी एक कोल्हापूर आणि दुसरी सातारा आहे. कोल्हापूरचं जे वैभव आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, जे छत्रपती शाहू महाराजांचं आहे, जे छत्रपती ताराराणींचं आहे, हे पुन्हा एकदा तेजाने झळाळून उठेल एवढी कामं मी कोल्हापूरसाठी मंजूर केलेली आहे. लोकांना कळेल की आज लोकांना छत्रपतींची राजधानी म्हणजे फक्त रायगड माहिती आहे, पण रायगड व ज्याला छत्रपतींच्या कुटुंबियांनी सोडलं आणि खाली उतरले त्यावेळेला कोल्हापूरला ताराराणींनी आपली गादी स्थापन केली आणि त्याच वेळेला संभाजी महाराजांचे चिरंजीव यांना साताऱ्याची गादी देण्यात आली. आणि त्याच्यामुळे छत्रपतींच्या ह्या दोन राजधानी आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोकांना माहिती नसतं, छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना माहिती असतात, परंतु अतिशय सुंदर अशी त्या ठिकाणी राजवाडे आहेत, हेरिटेज बिल्डिंग्ज आहेत, किल्ले आहेत. या सगळ्या किल्ल्यांच्या दुरुस्त्यासुद्धा मंजूर केलेल्या आहेत. पुढच्या काळामध्ये जयपूरची तुलना कोल्हापूरशी होईल एवढं काम कोल्हापूरला सुरू झालेलं आहे. आणि मला नवीन पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की हे काम असंच पुढे नेलं जाईल. एक शेवटचा प्रश्न आहे, लोकसभा निवडणुकीचं बिगुल कुठल्याही क्षणी वाजू शकतं, जागा वाटपावरून काही तिढा आहे का? शिवसेना जागा वाटाघाटीमध्ये कमीपणा घेणार का की आहे त्याच जागांवरती लढणार? हे बघा, ज्यावेळेला आमच्याबरोबर सगळे खासदार आमच्याबरोबर आहेत, आमचा मूळ पक्ष आहे आणि आमच्या ज्या जागा लोकसभेमध्ये होत्या त्या तुम्हीच लढवायच्या आहेत असं सुद्धा आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कुठे जर ॲडजस्टमेंट करायची आहे तर ती वरिष्ठ स्तरावर एक जागा इथं तिथं होऊ शकते, पण आमचे जेवढे खासदार आहेत ते खासदार पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी ही शिंदेसाहेबांनी घेतलेली आहे, फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळे एका ताकदीने त्यांना निवडून आणलं जाईल. त्याच्यासाठी लोकांची अनेक कामं केली जात आहेत आणि मतदारसंघामध्ये सुद्धा खासदार फिरत आहेत. लोकांचा चांगला असा रिस्पॉन्स त्यांना आहे, माझी खात्री आहे की याच्यापेक्षा अधिकचे खासदार आमचे निवडून. सर, एक शेवटचा प्रश्न, आज राष्ट्रवादीची निवडणूक आयोगामध्ये सुनावणी आहे. शरद पवार गट, अजित पवार गट दोघेही दोन्ही गटाकडनं युक्तिवाद केला जाणार आहे, परंतु शरद पवार गटाकडनं असा युक्तिवाद केला जातोय की शरद पवारांना अध्यक्ष बनवण्याकरता आत्ताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः पेपरवरती सही केलेली आहे, त्यामुळे त्यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा दावा हा विनोद आहे असं त्यांचं म्हणतं. हे बघा, हे सगळं त्यांनी मांडायचं इलेक्शन कमिशनकडून. लोकांच्या समोर का मांडता? ही एक प्रक्रिया आहे. प्रक्रियेमध्ये इलेक्शन कमिशन ही एक कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आहे. ते सगळे कागद बघणार, ते सगळ्याची पडताळणी करणार आणि निर्णय देणार. तो निर्णय सगळ्यांनी मान्य करायला लागतो. माझं म्हणणं असं आहे आणि ते मी पब्लिकली मांडणार आणि माझं म्हणणंच खरं आहे हे म्हणण्यामध्ये काय अर्थ नसतो. कायद्याच्या निकषामध्ये ते बसायला लागतं आणि त्यामुळे ज्यावेळेला ती निवडणूक झाली असेल त्यावेळेला त्यांनी त्यांना प्रपोज केलं असेल, नंतरच्या काळामध्ये ते अध्यक्ष बनले असतील. लोकशाहीमध्ये सातत्याने बदलाची प्रक्रिया चालू राहते.
त्याच्यामुळे त्यांनी आपलं म्हणणं मांडावं इलेक्शन कमिशनमध्ये. जे काही इलेक्शन कमिशनमध्ये एका दिवसामध्ये निर्णय होतो का, ही प्रक्रिया आहे, कित्येक महिने त्याला जाऊ शकतात. सर, शिवसेना आणि भाजपमध्ये महापालिकेमध्ये काही कोल्ड वॉर आहे का? कारण की ज्या पद्धतीने मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गेल्या 2 महिन्यांपासून महापालिकेच्या महापालिकेमध्ये कार्यालय घेऊन माजी भाजप नगरसेवकांना तिकडून काम करायला सांगत आहेत, तर दुसरीकडे आता तुम्ही सुद्धा कार्यालय घेत आहात आणि तुमच्या मी कार्यालय घेतलेलं नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, कार्यालय घेणं ही माझी कार्यपद्धती नाही. दर बुधवारी मी कॉर्पोरेशनमध्ये जनतेला भेटणार आहे, ही वेळसुद्धा मी सांगितलेली आहे. दुपारी 1 ते 4 या वेळामध्ये मी सर्व जनतेला भेटेन. त्याच्यानंतर 4 ते 6 याच्यामध्ये माझी ऑफिशियल मीटिंग होईल सगळ्या अधिकाऱ्यांच्या समवेत, आणि मुंबईच्या विकासाला गती दिली जाईल. माझा लोढा साहेबांशी कुठलंही कॉम्पिटिशन नाही, माझे अतिशय चांगले संबंध त्यांच्याबरोबर आहेत. आणि BJP आणि सेनेच्या नगरसेवकांची एकत्रित बैठक मुंबई शहराचा पालकमंत्री म्हणून मी घेतलेला आहे, आणि दोघंही एकत्र काम करतील. आणि त्याच्याचबरोबर आता NCP सुद्धा पदाधिकारी नेमले जात आहेत मुंबईतले, RPI आहे, आमच्या सगळ्या घटक पक्षांना एकत्र घेऊन आम्ही महायुतीची सुद्धा लवकरच बैठक घेणार आहोत. आणि जनतेचं काम करणं ह्याच्यासाठी मी जातो. जसं कॉर्पोरेशनमध्ये मी बसणार आहे, तसंच मी कलेक्टर ऑफिसला सुद्धा 1 तास दिलेला आहे. काल मी जवळजवळ 50-100 लोकांना कलेक्टर ऑफिसमध्ये भेटलो. मंत्री आहे, मंत्री लोकांना भेटतात, लोकांची कामं करतात, हे लोकांनी पहिल्यांदाच बघितलेलं. आतापर्यंत मंत्रालयामध्ये रांगेत उभं राहायला लागायचं, आता मंत्री आपल्या दारात येतो, हे वैशिष्ट्य आहे. म्हणून बुधवारी जसा मी जाणार आहे तसा एक दिवस हा मी प्रत्येक वॉर्डमध्ये जाण्यासाठी सुद्धा ठेवणार आहे. वॉर्ड एका दिवसामध्ये 3-3 वॉर्ड कव्हर करणार. सगळी जी आम्ही एवढ्या मोठा निधी मंजूर केलेला आहे, सगळ्याची भूमिपूजन करायची आहेत, लोकांपर्यंत जायचं आहे, लोकांना न्याय द्यायचा आहे, अनेक चांगल्या गोष्टी आम्ही तयार केल्या. परंतु आज मला वेळ नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.